आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वाशीच्या उपसरपंच पदी इंद्रजित पाटील बिनविरोध. एक हाती सत्ता असलेल्या महाआघाडीचे यश. करवीर तालुक्यातील वाशी गावच्या उपसरपंच पदी महाआघाडीचे इंद्रजित पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूरावजी हजारे, जिल्हा बँकेच्या संचालिका उदी आणि साळुंखे सरकार, युवा नेते जी एस तिबिले, तसेच माजी सरपंच यशवंत मोरे, शाहू, फुले, आंबेडकर, गट या सर्व नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली वाशी ग्रामपंचायतीवर महाआघाडीची सत्ता आहे. एक हाती सत्ता असल्यामुळे या महाआघाडीच्या इंद्रजित पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. सरपंच गीता लोहार, माजी उपसरपंच अरुण मोरे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत मंडल अधिकारी धनाजी कलिकत्ते, वाशीचे तलाठी एकनाथ शिंदे आणि ग्रामसेविका डी जे अत्तार यांनी निवडीचं काम पाहिलं. इंद्रजित पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून इंद्रजित पाटील यांची विजयी मिरवणूक काढली. यावेळी एम बी पाटील, जी एस तिबिले, युवा नेते संदीप पाटील, युवा नेते शिवाजी हजारे, सागर चपाले, रणजित पाटील, कृष्णात पुजारी, धनाजी लोहार, धनाजी पाटील, समिंतर पाटील, विजय कांबळे यांच्यासह महाआघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि वाशी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरी न्यूज साठी वाशीहून के एस रानगे.